अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवणं याच्यात आश्चर्य वाटण्याजोगं काहीही नाही, कारण शिवसेना आधीपासून म्हणत आलेली आहे यमायम रजाकार निजाम आणि त्याआधीची इस्लाम राजवट यांचे विचार एकाला लपवावं आणि एकाला काढावं अशाच पद्धतीचं आहे. आणि म्हणून त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या धर्माप्रमाणे जो धर्मद्रोही होता, समाजात विघातक भांडण लावणारा होता, या हिंदू भूमीला या महाराष्ट्र भूमीला तोडणारा औरंगजेब होता, याच्या कबरीवर ओवेसीनं चादर अर्पण केली. जे राष्ट्रवादी विचाराचे देशाच्या हिताच्या रक्षणाच्या विचाराच्या मुस्लिमांनी अशा यमायमपासून अशा ओवेसीपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं ही यमायम सातत्यानं भारतीय जनता पार्टीला मदत करण्याची भूमिका आणि त्याच पद्धतीनं राज ठाकरे आणि यमायम सारखीच भूमिका आत्ताच्या काळाला वठवीत आहे.